कधी बारकाईने एखाद्या बाईला कधी स्वयंपाक करताना बघितलंय? मग ते आईला असू दे, काकूला असू दे, आजीला असू दे किंवा मावशीला असू दे, कधी पाहिलंय का? शक्यतो एवढं बारकाईने आपण कधी पाहत नाही. कुठलाही पदार्थ बनवायचं म्हटलं त्याचं नियोजन त्यांचं पक्कं असतं. जसं स्वयंपाक आवरत येतो तसा तसा सगळ्या घरात घमघमाट सुटतो. अक्षरशः भाकरी जरी खरपूस भाजली गेली तरी त्याचा वास दरवळतो. कळत न कळत अगदी लहानपणापासून प्रत्येक मुलगी आईची तडजोड आपण पाहिलेली असते. आईची असेल, आजीची असेल, तडजोड आपण पाहिलेली असते. त्यातूनच बऱ्यापैकी आपण सगळ्याच गोष्टी शिकतो. त्यातच तडजोड म्हणून केलेल्या काही गोष्टी आपल्या कायम स्मरणात राहतात. कधी एखादा पदार्थ शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं, किंवा एखादा पदार्थ बनवताना एखादा पदार्थ कमी पडला तर मग काय करायचं, हे असतात स्वयंपाकातले बारकावे, जे निरीक्षणाने, अनुभवाने किंवा कृतीतून आपल्याला कळतात. अगदीच पदार्थ करायला घेतला की अचानक केलेले जुगाड हे आपल्याला आठवतात, जे आईने आजीने ऑलरेडी आधी कधीतरी केलेले असतात. आणि कुठल्याही गोष्टीचं बारकाईने निरीक्षण आपण तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आवड असते. म्हणजेच आवड असलेली प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण शिकतो ती आपल्या आयुष्यभर लक्षात राहते, मग ती कुठलीही गोष्ट असू देत. तर चला, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी मी लवकर उठले कारण रोजचंच आहे आपलं आता सध्या, फक्त शनिवार रविवार तेवढी आपल्याला सुट्टी असते. तर मग इतर दिवशींची तयारी, सकाळी उठून आता बऱ्यापैकी किचनची भांडी वगैरे लावून झालेत कारण रात्री मला फार उशीर झाला होता. त्यानंतर मग कणिक मळायला घेतली, एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर कणिक मळायला घेताना त्याच्यामध्ये मी आधी मीठ आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मीठ विरघळेल आणि त्याच्यानंतर मग पीठ घेते. तर पीठ ऑलरेडी मी चाळून ठेवलेलं असतं आणल्यानंतर, त्याच्यामुळे मग मी आत्ता परत चाळत बसत नाही आणि मग जेवढं पाहिजे मला तेवढं मी पीठ घेतलेलं आहे. तर मीठ आधी कसं होतं, खरं तर खडे मीठ असायचं गावाकडे, त्याच्यामुळे आजी रगडून ते त्याच्यामध्ये पाणी टाकायचे. आता छोटं मीठ आहे पण आधीपासून सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे मग आधी पाणी टाकायचं, त्यात मीठ टाकायचं, त्याच्यानंतर कणिक टाकायची, नंतर मग छानपैकी भिजवून घ्यायचं. तर आता खोलगट भांडं असेल ना आपल्याकडे तर बऱ्यापैकी पटकन पीठ मळलं जातं. पण आता खोलगट भांड्याच्या ऐवजी परात घेतलेली आहे मी आणि कणिक आपल्याला रोजची सवय आहे त्याच्यामुळे पटकन मळायची होते. तर अशा पद्धतीने पाणी टाकून थोडीशी, खूप जास्त घट्टही नाही मळायची, खूप जास्त सैलही नाही मळायची, अशा पद्धतीने मळून घेते. थोडासा एक चमचाभर त्याच्यामध्ये तेलाचा हात लावते आणि खूप जास्त मळत बसत नाही. ही कणिक मी लगेच बाजूला काढून ठेवते कारण काय होतं की बाकीची भाजीची तयारी करेपर्यंत, नाश्त्याचे पूर्ण नाश्ता रेडी होईपर्यंत, भाजी रेडी होईपर्यंत कणिक बऱ्यापैकी चांगली भिजते आणि मग भिजल्यानंतर ती थोडीशी मळून घेतली की चपात्या छान येतात. तर अशा पद्धतीने अजिबात जास्त न मळता त्याला फक्त तेलाचा वरतून हात लावला आहे, थोडंसं मळून घेतलं आणि झाकून ठेवायचं एका साईडला. तर आपल्याला नाश्ता आणि भाजी करेपर्यंत 15 ते 20 मिनटं जातात आपले, तोपर्यंत आपली कणिक छान भिजते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त मळून घ्यायची गरज नाही आहे. तर इथे आपला हा पहिला स्वयंपाकातला आपण ट्रिक म्हणूयात, खूप जास्त लगेच मळायची नाही, ठेवून द्यायची मळून बाजूला. तर त्यानंतर मी आज दोडक्याची भाजी करते. तर दोडक्याच्या भाजीचं जी काही तयारी होती ना, तर ती मसाल्याची मी रात्रीच करून ठेवली पण मग दोडके मात्र मी सकाळीच करते. तर अशा पद्धतीने आपले बटाटे सोलायचं कटर असतं ना, त्याने मी काढून घेते त्याचा शिरा आणि दोडका करून घेते. तर आता तुम्ही म्हणाल की एवढीशीच भाजी करणार आहे का, तर नाही, नाश्त्याला होणार आहे आणि आराध्याच्या डब्याला होणार आहे कारण मिस्टरांना दुपारच्या जेवणामध्ये पातळ भाजी लागते, त्याच्यामुळे सुक्की भाजी माझ्याकडून जास्त केली जात नाही. सकाळी जेवढी नाश्त्यापुरती वगैरे करते आणि आराध्याच्या डब्याला करते आणि दुपारी यांच्यासाठी मग फुल जेवण असतं, वरण भात भाजी चपाती, त्याच्यामुळे त्यांना पातळ भाजी लागते दुपारी. त्याच्यामुळे मग आता दोडका चिरून घेतलेला आहे. तर ही ना साध्या पद्धतीने करणार आहे मी दोडका. सकाळच्या घाईमध्ये ना आपल्या बऱ्याचशा भाज्या एकदम सिम्पल आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण मग त्यातल्या त्यात माझं कसं असतं की दररोज फक्त दाण्याचं कूट आणि मिरची पावडर असं न करता थोडंसं वेगळी वेगळी टेस्ट कशी येईल त्याला हे बघते मी. तर कांदा पण चिरून घेते मी त्याच्यासाठी. तर कांदा वगैरे चिरून झालं आहे माझं, तेल टाकून घेतलं एक चमचाभर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं, मोहरी, त्याची कडक फोडणी करायची आणि थोडंसं कढीपत्ता मी त्याच्यामध्ये टाकते आहे. तर कढीपत्ता आणि फ्लेवर खूप छान येतो. तर जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला
दोडकेसुद्धा परतून घ्यायचे आहेत. तर हे सगळं करत असताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की आपण भाजी नेमकं हिरवी मिरची आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे फक्त हळद घालायची आहे. मिरची पावडर मी याच्यामध्ये टाकणारच नाही आहे अजिबात. तर आता मी हे सगळं करून घेते. तर टेस्टसाठी मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो पण चिरून टाकलेला आहे आणि आता दोडका टाकून घेते आहे. तर हे सगळं मिक्स करून आपण जी काही मसाला रात्री करून ठेवलेला आहे ना तर तोसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. लागलीच मी जे काही थोडे थोडे खरकटे भांडे होत आहेत ते लगेच धुवून टाकते आहे. कारण काय होतं की एकदाच आपण जर भांडे काढले ना टाकले ना बेसिनमध्ये टाकत राहिलो तर खूप जास्त भांडी होतात आणि मग नंतर खूप जीवावर येतं की एवढे भांडे सगळे पडलेत. आणि स्वयंपाक करताना खरं तर कळत नाही आपण किती भांडे वापरतो आहेत ते. तर अशा पद्धतीने ती जी काही प्युरी केलेली होती शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीची तर ती मी टाकून दिलेली आहे आणि त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे. कारण की नंतर आपल्याला चपात्यासाठी आता तवा घ्यायलाच लागणार आहे. तर म्हटलं बाकीची भांडी खरकटी करण्यापेक्षा मग तवाच ठेवते मी कधी कधी. तर मग अशा पद्धतीने मग लागलीच जेवढं धुता येईल तेवढं धुवायचं आणि जे खूप जास्त घाण झालेलं आहे तर त्या गोष्टी घासण्यासाठी मग बेसिनमध्ये ठेवायच्या. तर असं माझं असतं. कधी कधी सगळीच भांडे मी टाकत राहते आणि नंतर एवढं मोठा बेसिन भरतो. त्यानंतर मग नाश्त्याची तयारी करून घेतली. तर नाश्त्याच्या तयारीमध्ये ना उकळतं पाणी ठेवलेलं आहे फक्त, काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये. फक्त चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एक वाटीभर रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर रवा टाकून त्याला छानपैकी मस्त असं घट्ट करून घेतलं आहे ते पीठ. या एक प्रकारे आपण करून घेतो त्या पद्धतीने करून घेतलं आहे आणि याला थोडंसं झाकण ठेवून वाफवून घेणार आहे. फक्त रवा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये आणि ते छानपैकी घट्ट असं असं शिजवून घ्यायचं आहे. आणि याचा एक पिठाचा गोळा होईल अशा पद्धतीने घट्ट झालं पाहिजे ते. तर आता ते छानपैकी शिजवून घेते आहे मी वाफेवरती. गॅसची फ्लेम मंद आहे. तर एक ताट काढून घेतलं, त्याच्यामध्ये आपण रात्री मी कुकर लावला तेव्हा बटाटे शिजवून ठेवलेले होते दोन, तर त्यातला एक बटाटा मी आत्ता वापरणार आहे. तर बटाटा आपण आता करतो आहे. तर हे काही गोष्टींचं नियोजन ना आपलं रात्री झालं पाहिजे. जसं की मला आता नाश्त्याला उद्या सकाळी हा मेनू बनवायचा होता तर मग मी बटाटे रात्रीच शिजवून ठेवलेले होते. तर असं जर थोडंसं नियोजन आपण आधी करून ठेवलं शक्य होईल तितकं, तर सकाळी नाश्ताही आपण वेगळ्या मुलांना देऊ शकतो आणि जेवणातही वेगळं देऊ शकतो. नाहीतर काय होतं, सकाळीच सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर मग भाजी चपाती करायची, पुन्हा मग वेगळं काही करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. त्याच्यामुळे शक्यतो जेवढं करण्यासारखं असेल ते आपण करून ठेवायचं. जसं की आता मला बटाटे शिजायला वेळ लागणार होता म्हणून मग मी बटाटे रात्रीच शिजवून ठेवलेले होते. तर आता एकीकडे गॅसची फ्लेम चालूच आहे, जे काही आपण रवा ठेवलेला आहे शिजवायला त्याची. त्यानंतर मग आता रवा वाफळला आहे आपला, मग आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर छानपैकी असा घट्ट गोळा होईल अशा पद्धतीचं वाफवून घेतलेलं आहे. तर वाफवताना ना थोडं जास्त वाफवलं तरी काहीच हरकत नाही आहे, पण कच्चं नको राहायला. कारण मुलांना आपण देतो आहे नाश्ता तर थोडंसं छानपैकी शिजलेलं पाहिजे ते, नाहीतर उगाचंच पोटं वगैरे दुखायचे. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये, तर ते थंड होईपर्यंत त्याच्यामध्ये ना थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली. तर हे तुम्ही उकळत्या पाण्यातही टाकली तरी चालणार आहे मिरची पावडर. त्यानंतर मग तेलाचा हात लावून छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं जे काही आपण बनवलेलं आहे ते. आणि त्यानंतर मग त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला पटापट. आणि या रेसिपीला ना खूप जास्त वेळ लागतो असंही नाही आहे, अगदीच 10 मिनिटातही आपण करू शकतो, इतकं पटापट करू शकतो. कारण फक्त रवा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि घट्ट गोळा त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा टाकून छानपैकी गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग आवडीनुसार तुम्ही फोडणी द्या. तर इथे मी जिरं मोहरी कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये जे काही बनवलेले बॉल्स आहेत तर ते छानपैकी एक प्रकारे आपण शॅलो फ्राय करून घेतो आहे तेलामध्ये. आणि ती फोडणी टाकल्यामुळे ना त्याची चव खूप छान लागते. आणि हे ऑलरेडी शिजलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला बाकी टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. फक्त त्याची चव कशी वाढेल अशा पद्धतीने तुम्ही त्याला फोडणी देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तर इथे श्रीशालाही पाहिजेत हे आणि आराध्यालाही, म्हणून मग मी जास्तीचे मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहे. फक्त थोडीशी मिरची पावडर भरभरलेली आहे. तुम्ही आवडीप्रमाणे अजूनही काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण चवीला अप्रतिम लागतात. सॉससोबत मुलं खाऊ शकतात. श्रीशा तर माझी अशीच खाते नुसता आणि आराध्य सॉससोबत खातो. तुम्ही याच्यासाठी जी काही अप्प्यांसोबत वगैरे आपण इडलीसोबत वगैरे चटणी बनवतो त्या पद्धतीची चटणीसुद्धा बनवू शकता, पण मग मी नाही बनवते. आराध्याला मी सॉससोबतच देणार आहे आज. तर अशा पद्धतीचे हा नाश्त्याचा प्रकार मुलांना नक्की बनवून दाखवा आणि
खूप आवडीने खातील मुलं. तर जिथे आपण बटाटा घातला आहे ना, तिथे आपण बाकीच्या भाज्यासुद्धा घालू शकतो, जसं की गाजर शिजलेला, पालक चिरून घालू शकतो. तर ह्या सगळ्या आपल्या ज्या आयडिया आहेत आईच्या, की मुलांच्या पोटामध्ये या सगळ्या भाज्या जायला पाहिजेत, तर त्यासाठी केलेले हे जुगाड. तर अशा पद्धतीचा नाश्ता तर रेडी आहे. त्यानंतर मग पटकन असं आता चपातीची कणिक जी आहे छानपैकी भिजलेली आहे माझी, 15 ते 20 मिनटं भाजीला वगैरे आपले गेले, भाजी बनवली, नाश्ता बनवला, तर त्याच्यानंतर आता कणिक खूप छान पद्धतीने भिजते तोपर्यंत. मग नंतर छानपैकी मळून घ्यायची, त्याला तेलाचा हात देऊन आणि पटापट चपात्या करून घ्यायच्या. तर आजच्या आराध्याच्या डब्यामध्ये होते मस्त असे रव्यापासून बनवलेले बॉल्स होते, जे की छान टेस्टी लागतात. त्यानंतर दोडक्याची मस्त भाजी होती आणि चपाती. तर आजचा मेनू हा होता त्याच्या डब्याचा. तर बाहेर ना त्याला तो गेल्यानंतर थोड्या वेळाने खूप जोराचा पाऊस चालू झाला, कारण तो एकतर शाळेत पोहोचला असेल तोपर्यंत, नव्हता सकाळी पाऊस. आणि त्यानंतर मग बघू शकता पुण्यातल्या पावसाचं वातावरण सारखा सारखा चालूच आहे आणि सगळीकडे, म्हणजे जिकडे पडायला पाहिजे तिकडे अजिबात पडत नाही आहे. जसं की गावाकडे आमच्या अजिबात पाऊस नाही आहे, तिकडे पडायला पाहिजे तर तिकडे अजिबात नाही आहे. तर मग नंतर मग मिस्टरांचं यावरून दिलं, श्रीशाचाही डब्बा वगैरे भरून ठेवलेला आहे, तिला अजून पाठवायचं आहे, दोघींच्या आंघोळ्या वगैरे बाकी आहेत. तोपर्यंत म्हटलं आपलं किचनचं आवरून घेऊयात, कारण तर लागलीच नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर, स्वयंपाक वगैरे झाला आहे, तर म्हटलं लगेच आपण करून घेऊयात किचन वगैरे, ओटा वगैरे साफ करून घेऊयात, नाही तर ना लगेच जे काही चिलटं वगैरे आहेत ना ते फिरण्याची शक्यता असते, कारण बाहेर खूप जोराचा पाऊस चालवला असतो. तर त्यासाठी ना सोल्युशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी प्लस व्हिनेगर आणि डेटॉल पण टाकलेलं आहे. त्यानंतर मग जे काही हँडवॉश आहे ते मी मिक्स करून ठेवलेलं आहे, जेणेकरून काय होतं किचनला हे बरं पडतं पटकन साफ करायला. आणि याने काय होतं, डेटॉल आणि व्हिनेगर त्याच्यामध्ये असल्यामुळे चिलटं, मच्छर वगैरे, झुरळं वगैरे अजिबात होत नाहीत, त्याच्यामुळे मग मी हे असं करूनच ठेवते. त्यानंतर मग किचन साफ झालं तर म्हटलं लागलीच आपण भांडेही करून घेऊयात, म्हणजे मग बाकीची कामं, एकदा किचन आवरलं की मग बाकीची कामं होत राहतात. तर अशा पद्धतीचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.